हॉटरा बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते। मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। आता एक मोठी बातमी समोर येते आहे बेळगावातून। बेळगाव मधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आलाय। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आलाय। बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनांवर हल्ला करण्यात आलाय। कन्नड रक्षण वेदिका महाराष्ट्र विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे। मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे। अशातच आता कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय, त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्याशी थेट जोडले गेलेत आमचे बेळगाव ब्युरो चीफ लुईस रॉड्रिक्स। सर, काय नेमकं घडलंय बेळगावात, काय आहेत आताचे अपडेट? बेळगाव मध्ये सर्वसाधारण परिस्थिती एकदम अशांत आहे। आज 6 तारखेला महाराष्ट्राचे सीमावादाशी संबंधित असलेले मंत्री शंभूराज देसाई व चंद्रकांतदादा पाटील आणि त्यांच्यासोबत खासदार झैरशील माने हे आज बेळगावला येऊन मराठी भाषिकांची समितीच्या नेत्यांची त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी बैठक करणार होते, पण परिस्थिती बेळगावमध्ये थोडीशी सुखद अशी परिस्थिती आहे। इथं कन्नड आणि मराठी असा वाद थोडासा उफाळून आलेला आहे। याचं कारण म्हटल्यानंतर काही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एका कॉलेजमध्ये निळा लाल पिवळा ध्वज फडकावला होता आणि त्यामध्ये 2 गटामध्ये थोडीशी धुमशक्कली झाली होती। त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई केली होती। मग त्याच्यानंतर मागील 2 ते 3 दिवसांमध्ये परिस्थिती थोडीशी अशांत अशीच आहे आणि आज जे मंत्री येणार होते त्यांनी आपला दौरा जरी कॅन्सल केला असता तरी असताना काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनी आपल्या मंत्र्यांना पाठवण्याची विनंती केली होती। याच दरम्यान बेळगावचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा तशी एक ऑर्डर काढली होती की जर त्यांनी येऊ नये आणि इथे आल्यास त्यांच्यावरती सदर मंत्र्यांच्यावरती आम्हाला कारवाई करावी लागेल अशी एक ऑर्डर काल काढली होती आमचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी। दरम्यान आज बेळगावच्या सर्व महाराष्ट्रातून जे बेळगावला रस्ते कर्नाटकात येणारे सर्व जे रस्ते आहेत त्याच्यावरती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। साधारण 1,000 पोलीस सर्व रस्त्यांवरती तैनात आहेत आणि प्रत्येक महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आहे याचं कारण म्हटल्यानंतर ते महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी गणित काव्याने बेळगावात प्रवेश करू नये यासाठी हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत। दरम्यान आज कर्नाटक रक्षण वेदिकेचे जे नारायणगौड आहेत ते आज बेळगावला येऊन सभा घेणार होते। ते आज साधारण सकाळी 11:00 दरम्यान बेळगाव पासून साधारण 20 किलोमीटर असलेल्या हिरेबागेवाडी या चेकपोस्ट वरती ते सगळे कार्यकर्ते आले असताना या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या 6 ते 7 गाड्यांच्या वरती दगडफेक केलेली आहे आणि अशा प्रकारे अशांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, तरी सुद्धा परिस्थिती थोडीशी स्फोटकच आहे। कर्नाटक सरकारच्या विनंतीप्रमाणे महाराष्ट्रातील मंत्र्यांनी येथे येण्याचा निर्णय रद्द केला असल्यामुळे येथील मराठी भाषिकांच्या मध्ये अशांतता आहे। खरं तर त्यांनी कमीत कमी त्या सीनियर रेषेपर्यंत तरी यायला पाहिजे होतं असा सूर इथं सगळी सर्व मराठी कार्यकर्त्यांच्या मध्ये समितीच्या नेत्यांच्या मध्ये उमटत असून कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते अत्यंत अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि आपल्याला एक जाहीर सभा घेऊन महाराष्ट्राच्या विरुद्ध आपल्याला काही निर्णय घेता याव्या किंवा आम्हाला त्यांच्या विरुद्ध घोषणा देता याव्या
अशा पद्धतीने त्यांचा डिमांड असून अजून सुद्धा ते कार्यकर्ते बेळगावात आलेले नाही आहेत. तरी असताना पोलिसांनी योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय घेतलेले आहेत. धन्यवाद सर आपण दिलेल्या या माहितीसाठी. याबाबतची अधिक अपडेट आम्ही तुमच्याकडून असेच जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.